दादू दादू हे असं कधीपासून चाललंय? 5-6 दिवस झालेत. पण काय झालंय तरी? काय कोणाला घाबरतोय तो एवढा? काहीच कळत नाहीये. त्या दिवशी कुठेतरी प्रोग्राम होता, रात्री उशिरा आले. रात्री कसले पहाटेच आले म्हणा ना. मी दार उघडलं तर आले आणि थेट बिछाण्यात गेले. म्हटलं जिथे प्रोग्राम होता तिथे जेवण झालं असेल म्हणून मी काही उठवलं नाही. सकाळी 11 वाजता उठवायला गेलो तर अंगामध्ये ताप. धावलो डॉक्टरकडे. आता ताप उतरलाय पण ही बडबड बडबड. आणि त्यानंतर दिवस रात्र दारू पिणं सुरू झालं. आज पण सकाळपासनं बाटली घेऊन बसले. विचारून झालं, समजावून सांगितलं, दम देऊन सुद्धा झालं पण कशाचा उपयोग होत नाही. नशा झाली की सैरभैर होतात, कानात किंकाळे ऐकू येतात म्हणे. कोणा मुलीबद्दल बडबडत असतात. कोण मुलगी? नाव घेत नाहीये ना. माझं तर डोकंच काम करेन असं झालं म्हणून मी तुम्हाला बोलवून घेतलं. बरं केलंस. अरे याने ना कुठल्या तरी गोष्टीचा धसका घेतलेला असेल. तुला तर माहितीये ना हा किती हळवा आहे ते. पोराचे हाल बघवत नाहीये हो. आता तुम्हीच काय तो मार्ग काढा. दादू दादू आपण याच्या आईला बोलवलं तर? माझ्या डोक्यातही ते आलं होत. मी विचारलं सुद्धा. आईची आठवण येते का? तर ढसा ढसा रडायला लागला. मग माझी पण हिंमत गेली. दादू दादू पण त्याला अशा अवस्थेत बघून त्याही खचून गेल्या का? मग आता आपण थोडे दिवस वाट बघूया. अरे रोगाचं कारण समजलं तरच इलाज करणं सोपं जाईल ना दादू. पण तू एक काम मात्र करायचं, याला शक्य तेवढं दारूपासून दूर ठेवायचा प्रयत्न कर. ताई अहो हट्टाला पेटू सुटतात मग माझा नाईलाज होतो. अरे म्हणूनच म्हटलं ना की प्रयत्न कर. हां हे बघ, मी याचा कार्यक्रम जिथे झाला ना तिथे जाऊन चौकशी करते. म्हणजे ह्याच्याबरोबर वाजवणारे कोण होते त्यांना पण जाऊन विचारते. साधारण कधीची गोष्ट म्हणालास? म्हणजे असं बघा, ज्या दिवशी बॉम्बस्फोट झाला ना त्या दिवशीची गोष्ट. बॉम्बस्फोट? दादू यांना बॉम्बस्फोट स्वतःच्या डोळ्यांनी ते पाहिला नसेल? अरे अशा वेळेला माणसाची मानसिक स्थिती तशी होते. अहो ताई, बॉम्बस्फोट झाला मुलुंडला. दादा तिथे कशाला जातील? आणखीन त्यावेळेस कार्यक्रमाच्या तयारीमध्ये असणार ना ते. हो तेही खरंच आहे म्हणा. बरं मी करते चौकशी. पण दादू तू याची नीट काळजी घ्या. हो. आणि मुख्य म्हणजे ह्याला दारूपासून दूर ठेवायचा प्रयत्न कर. हो प्रयत्न करतो मी.